नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथे श्री क्षेत्र धर्मनाथ नियोजित मंदिराचा शिलान्यास आणि कार्यारंभ आदर्श गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आणि महंत शंकर महाराज भारती यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला तांदळी वडगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंदिरासाठी अनेकांनी दान दिले. सुमनबाई काशीनाथ धाडके यांनी मंदिरासाठी 9 लाख रुपये देणगी दिली. या मंदिराला हजारो वर्षांची परंपरा असल्याचं ग्रामस्थ सांगतात. बी रामकृष्ण आणि जी रेड्डी यांनी या भव्य मंदिराची रूपरचना तयार केली आहे. यावेळी ओम भारती महाराज, मोहती महाराज, सोहम भारती महाराज आणि प्रेमदास महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. वडगाव तांदळी येथे संपूर्ण पंचकृषीचं आराध्य दैवत असलेल्या धर्मनाथ महाराजांच्या मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी पार पडलेला आहे. कारण एक मोठी परंपरा अध्यात्माची आपल्या देशामध्ये आहे आणि वारकरी परंपरेची सुरुवात ही नाथ संप्रदायापासून पुढे गेलेली आणि नाथ संप्रदायाचं एक पीठ म्हणजे धर्मनाथ महाराजांचं हे पीठ आहे. निश्चितपणे या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुढच्या हजारो पिढ्यांसाठी एक अध्यात्माची खूप मोठी ऊर्जा या मंदिर जीर्णोद्धाराच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न चालल्यावलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारतीय परंपरेमध्ये देव आहे का नाही कुणी पाहिलेला नाही, मग कुठली तरी एक अज्ञात शक्ती नक्कीच आहे. ज्यावेळेस समाज एकत्र येतो, आपसातले वाद विवाद भांडण तंटे राजकारण बाजूला ठेवतो आणि एकत्र येऊन वर्गणी देऊन अशा प्रकारचे उपक्रम करून अन्नदान करतात, आज समाज एकत्र करण्याची ही मोठी परंपरा आहे. म्हणून निश्चितपणे या जीर्णोद्धाराचं या संपूर्ण पंचकृषीत अतिशय चांगल्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होईल एवढेच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. नवीन वर्षाचे काय सांगतील? गुढीपाडवा, आता गुढीपाडवा हा म्हणजे हिंदू धर्मातील वर्षाचा शुभारंभ असतो आणि गुढीपाडवा एक सर्वात मोठा मुहूर्त असतो. प्रत्येक कुटुंबात, गावात आणि आपल्या देशात हिंदू बांधव जगभर जिथे आहे तिथे गुढी उभारून तो नवा संकल्प करत असतो. मी एवढेच समाजाला विनंती करेल का ही जी पाडव्याची गुढी आहे ती राष्ट्र संरक्षणाच्या दृष्टीने उभारावी आणि निर्व्यसनी समाज निर्माण करण्यासाठी उभारावी. त्याचबरोबर जी वनसंपदा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे, त्यामुळं मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावोगावी वनवाविरोधी पथकं यावीत आणि त्या माध्यमातून आपली वनसंपदा सुरक्षित राहावी. तर वनसंपदा टिकली तर मानवाचा भविष्यकाळ टिकणार आहे आणि या दृष्टीने आपण सर्वांनी आजच्या गुढीचा शुभारंभ करावा. आणि हे जर केलं तर पाणी आणि माती हाच उद्याचा आपल्या सर्वांचा भविष्यकाळ आहे, तो यशस्वी होईल. आणि गुढीबरोबर थोडीशी मातीसुद्धा गुढीला आपण त्या ठिकाणी उभारताना बांधावी अशी विनंती करतो. कारण माती आता सर्वात मोठी समस्या आहे. माती खराब झाली तर तुमचं आमचं अस्तित्व संपलेलं आहे, लक्षात ठेवा. पण आता मातीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि मातीच्या आरोग्याची गुढी उभारली जावी. धन्यवाद. महत्वाचं आहे पाणी, पाण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे. ते सत्याग्रह दिसत काय आहे की भगवान शंकर वैतागले का कैलासला जाऊन बसायचे आणि दुष्काळाचं भगीरथाचा गंगा अवतरण्याचा प्रयोग हा जगाच्या पाठीवरचा दुष्काळ निवारणाचा पहिला प्रयोग आहे. आणि हिमालय, तिबेट, कैलास, मानसरोवर हे संपूर्ण आशियाई देशांचं भविष्य आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन या सगळ्या आशियाई देशांचा भविष्यकाळ हे तिबेटचं पठार आहे. तिबेटचं पठार म्हणजे मानस सरोवर. मानव सरोवरातून या सगळ्या आशियाई देशांना पाण्याचा स्रोत येतो. आपल्या सगळ्या नद्यांचा उगम हा मानस सरोवरातून आहे. म्हणून हिमालय सुरक्षित राहिला तर आशियाई देश सुरक्षित आणि हिमालय बिघडला तर आशियाई देशांचं अस्तित्व संपलं. म्हणून आता आपण हिमालय वाचवण्यासाठी पश्चिम घाट वाचवणं आणि पश्चिम घाट वाचवला तरच हिमालय सुरक्षित राहील, त्या प्रकारची सुरुवात आपण सर्वांनी केली पाहिजे.
महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.